सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या प्रधान कार्यालयात नवीन दूध पिशवी आणि पेढा बॉक्सचं अनावरण डीसीसी बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांच्या हस्ते करण्यात आलं. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रधान कार्यालय इथं संघाच्या नवीन दूध पिशवीचं आणि पेढा बॉक्सचं अनावरण सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कुंदन भोळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था सुरेश काकडे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी जिल्हा दूध संघाचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे, सदस्य आबासाहेब गावडे, सुनील शिंदे, प्रभारी कार्यकारी संचालक डॉ विजयकुमार भडंगे, अधिकारी कर्मचारी तसंच शहरातील दूध विक्री एजंट उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संघाचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी प्रास्ताविक करत संघाच्या मागील 3 ते 4 महिन्यातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. यामध्ये प्रामुख्यानं दुग्ध व्यवसायातील अडचणी, दुधाची गुणप्रत सुधारणं, लॉसेस कमी करणं, आर्थिक अडचणी, दूध वितरणामध्ये वाढ करणं आदी आव्हानं समोर असल्याचं त्यांनी सांगितलं. अचानक केलेल्या डॉक व्हिजिटमुळं सुधारलेली दुधाची गुणप्रत, याचा परिणाम म्हणून लॉसेस कमी झाले आणि फेब्रुवारी 2021 5,23,000 तुटीमध्ये असणारे केजी फॅट केजी SNF मध्ये सुधारणा होऊन मे 2021 जवळपास 3 लाख वाढाव्यामध्ये आलेले आहेत. दूध वितरणाच्या कामकाजातही नियमितता आली असून सर्व प्रकारचे ठेके सुधारित केल्यामुळं आणि इतर खर्चावरही कडक निर्बंध घातल्यामुळं मोठ्या प्रमाणात बचत सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संघाचे येणे असलेल्या सर्व प्रकारच्या संस्थांवरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं विशद करून नवीन दूध पिशवी आणि पेढा बॉक्स नव्या रूपात करण्याची ग्राहकांची प्रलंबित मागणी पूर्तता करण्यासाठी संघाच्या दूध पॅकिंग पिशवीचं आणि दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये बदल करून स्पर्धात्मक बाजारपेठेत दूध पंढरीचे पॅकिंग आकर्षक करून विक्री व्यवसायाला देशाभिमानाशी जोडणी करण्याच्या उद्देशानं प्रथमतः TM गोल्ड आणि पेढा या पदार्थांचे तिरंगी मॉडेलमधील वेष्टनात रूपांतर करण्यात आले आहे. अध्यक्षीय भाषणात शैलेश कोथमिरे यांनी प्रशासकीय मंडळाच्या कामकाजाचं कौतुक करत समाधान व्यक्त केलं. संघाच्या नव्या रूपातील दूध पॉलिथिन बॅग, त्याचबरोबर पेढा बॉक्स याचा अनावरण समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक, माझे सहकारी भोळे साहेब, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक काकडे साहेब, सगळ्याच्या काळामध्ये काय होऊ शकतं तुम्हाला कल्पना असेल की डीसीसी बँकेची परिस्थिती कशी होती. कर्ज वाटप, शेतकऱ्यांच्या कर्ज वाटपामध्ये परिस्थिती खूप वाईट होती. दरवेळेस म्हणजे साहेब यायच्या आधीपर्यंत ज्यावेळेस विषय निघायचा मी त्यावेळेस नव्हतो DDR, परंतु बऱ्याच वेळा कर्ज वाटपाच्या अनुषंगाने मीटिंग्स व्हायच्या किंवा मी DDR साहेबांच्या वतीने उपस्थित राहायचो कलेक्टर ऑफिसला. त्यावेळेस डीसीसी बँकेचं कर्ज वाटप खूप कमी राहील, स्पष्ट बोलला हरकत नाही, आम्हाला मान खाली बाजून बसावं लागेल. आज मागच्या वर्षी डीसीसी बँकेने जवळजवळ 100% जास्त वाटप केलं होतं, ह्या वर्षी डीसीसी बँकेचं वाटप 304%.